मंडळी, बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आपण कोणती पेय घेतली पाहिजेत त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओखाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून घ्या आणि साईडला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। मंडळी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणती पेय घ्यावीत किंवा कोणते ड्रिंक्स घ्यावेत ते पाहण्या अगोदर नेमकं कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ते माहीत करून घेऊयात। मंडळी, कोलेस्ट्रॉल लिव्हरमधून तयार होणारा एक मेणासारखा पदार्थ आहे आणि हा पदार्थ आपल्या रक्तामध्ये आणि पेशींमध्ये असतो। शरीरामध्ये सेल्स, टिश्यू आणि अवयवांसह हॉर्मोन्स, विटॅमिन डी आणि बाइल ज्यूसच्या निर्मितीमध्ये कोलेस्ट्रॉलची महत्त्वाची भूमिका असते। आपल्या शरीरामध्ये HDL नावाचं गुड कोलेस्ट्रॉल आणि LDL आणि ग्लिसरॉइड नावाचे बॅड कोलेस्ट्रॉल असतात। LDLचा वाढलेला स्तर धमन्यामध्ये फॅट तयार होण्याचं कारण बनू शकतो, हृदयामध्ये रक्तप्रवाह कमी होऊ लागतो आणि म्हणून हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो। आणि हा धोका टाळण्यासाठी कोणते ड्रिंक प्यावेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पहिलं पेय आहे ग्रीन टी। कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर आपल्याला ग्रीन टी पिणं खूप गरजेचं आहे। ग्रीन टी प्यायल्याने LDLचा स्तर कमी होण्यास मदत होत असते। याशिवाय ब्लॅक टीमध्ये ग्रीन टीच्या तुलनेमध्ये कमी कॅटेचिन असतं, त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता। नंबर 2, टोमॅटोचा ज्यूस। मंडळी, रोज 280 मिलीलिटर टोमॅटो ज्यूस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारत असतो, त्यामुळे ज्यांचा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे त्यांनी आजपासूनच हे ड्रिंक्स घ्यायला सुरुवात करा। त्याचप्रमाणे सोया मिल्कचं सेवन केल्यास आणि ओट मिल्कचं सेवन केल्यावर सुद्धा कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत होते। त्याचप्रमाणे तुम्ही बेरीजचा सुद्धा वापर करू शकता। बेरीज अँटीऑक्सिडेंटचा रिच सोर्स आहेत कारण ही कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते। यासाठी लो फॅट मिल्कसह बेरीजचा शेक बनवून तुम्ही पिऊ शकता। तर मंडळी, ही काही पेये आहेत यांचं सेवन करून बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकता आणि स्वतःला हार्ट अटॅक येण्यापासून वाचवू शकता। तर मंडळी, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, आयुष्य होईल सुंदर। पाहत रहा फक्त GP हिलर। धन्यवाद।